आपण एक महत्वाचा प्रण घेऊयात की आपण आपल्या घरात स्वच्छता पाळायची. परंतु का हे बघा, तुम्हाला कुठे पण घरात अस्वच्छता या कचरा पडलेला दिसेल तर तुम्ही ते स्वच्छ करून डस्टबिनमध्ये प्रॉपरली टाकायचा. तेने काय होईल हे बघा. तेव्हा तुम्ही असे करता एक हॅबिट फॉर्म होते. या हॅबिट आपल्याला बाहेर पण वापरायला येतात. जे बोलतात ना घरातले संस्कार बाहेर दिसतात, ते स्वच्छता एक हॅबिट नसण्यापेक्षा एक संस्कार आहे. ते आपल्याला घरातून शिकायला भेटतात. तर तेव्हा आपण हे संस्कार घरात शिकतो, हे संस्कार बाहेर पण दिसतात आणि या संस्कारामुळे बाहेरचा परिसर पण स्वच्छ होते. तर आता हे सगळे आपली जनरेशन आहे, त्यांनी हे संस्कार पाळले तर पूर्ण बाहेरचा परिसर, घरातला परिसर स्वच्छ राहील आणि आपल्याला समजेल की आपल्याला डस्टबिनमध्ये बरोबर कचरा टाकायला पाहिजे आणि बाहेर नाही टाकायला पाहिजे. कारण की आपण घरात बाहेर टाकला तर आपलं घर अस्वच्छ होईल, तर आपल्याला वापस टाकायला लागेल. तर बाहेर पण आपण बरोबर टाकणार, कारण की बाहेर टाकणार ते स्वच्छ होईल. तर या संस्कारामुळे असे सिच्युएशन निर्माण होते. तुम्हाला माहिती आहे की पिछल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय की लोक कुठे पण कचरा टाकतात, डस्टबिनच्या बाहेर, डस्टबिन रिकामी असली तरी पण बाहेर टाकतात की ते आळशी झाले. तर या संस्कारामुळे आपण एक हॅबिट फॉर्म होईल आपली फ्री टू पुट द ट्रॅश इन द डस्टबिन आणि आपला परिसर स्वच्छ होईल. तर आज आपण हा प्रण घेतो की आपण हे संस्कार पाळायला पाहिजे आणि हे संस्कार मोठे झाले की आपल्या नवीन जनरेशनला द्यायला पाहिजे. धन्यवाद.